ओम नमो श्री गजाननं, ओम नमो श्री गजानन गौरी नंदना, गौरी नंदना, गौरी नंदना, शिवसुता श्री गजानन बुद्धि देवी कवनाज रहा जीज, बुद्धि देवी कवनाज रहा जीज, बुद्धि देवी कवनाज रहा जीज, शिवसुता गौरी नंदन बुद्धि देवी कवनाज रहा जीज, बुद्धि देवी कवनाज रहा जीज, बुद्धि देवी कवनाज रहा जीज। 1882 साल शुभ दिन आला, 1882 साल शुभ दिन आला। ऐसी तारीख है 28 मई, राधा भाई जन्म देती बाला, 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 सावरकराचा ऐका इतिहास जी जी जी, सावरकराचा ऐका इतिहास जी जी जी, सावरकराचा ऐका इतिहास जी जी जी। दामोदर पंत होते विद्वान भगुरगावी राहना, दामोदर पंत होते विद्वान कविता करी छान भगुरगावी राहना, राधाबाई पत्नी घरी समाधान, राधाबाई पत्नी घरी समाधान, राधाबाई पत्नी घरी समाधान, राधाबाई पत्नी घरी समाधान, होत्या धर्मनिष्ठ मिले बहुमान जी जी जी, होत्या धर्मनिष्ठ मिले बहुमान जी जी जी, होत्या धर्मनिष्ठ मिले बहुमान जी जी जी। भगुरे त्यांचं गाव, पूर्वजांनी काही पराक्रम केल्यामुळे या भूर गावी त्यांना वतनदारी मिळालेली होती। झागिरी होती घराण्यात, झागिरी होती घराण्यात दामोदर त्यांत, झागिरी होती घराण्यात दामोदर त्यात, पराक्रम पूर्वजांनी केला, पराक्रम पूर्वजांनी केला, पराक्रम पूर्वजांनी केला, पराक्रम पूर्वजांनी केला, लहानशी जागिरी मिळली त्यांना जी जी जी, लहानशी जागिरी मिळली त्याला जी जी जी, लहानशी जागिरी मिळली त्याला जी जी जी। ही छोटीशी जागिरी चारित्र्यवान कुटुंब, ही बुद्धिजीवी माणसं, छोटे कुटुंब होते समाधान, छोटे कुटुंब होते समाधान, गावा मिळे मळे बहुमान, मिळे बहुमान जी जी, मिळे बहुमान जी जी, मिळे बहुमान जी जी, छोटे कुटुंब होते समाधान, गावा मिळ गावामध्ये मिळे बहुमान, मिळे बहुमान जी जी, मिळे बहुमान जी जी, मिळे बहुमान जी जी। याच गावामध्ये आता हा मुलगा दिसा मासाने लहानाचा मोठा होऊ लागला, बारशाचा थाट काही केला, बारशाचा थाट काही केला, विनायक ठेवलं नावाला, ठेवलं नावाला जीज, ठेवलं नावाला जीज, ठेवलं नावाला जीज, दिसे मासे बाळ वाढला, दिसे मासे बाळ वाढला, शाळेत जातो शिकण्याला, जातो शिकण्याला जी रहा जीज, जातो शिकण्याला जी रहा जीज, जातो शिकण्याला जी रहा जीज। घरामध्ये आई वडील शूद्र असले, विद्वान असले की मुलाला संस्कार चांगले मिळत असतात। जे जिजाऊ साहेबांनी संस्कार शिवाजी राजाला दिले तेच दामोदरांनी केलेलं आहे। महाभारत पोती पुराणाला, महाभारत पोती पुराणाला दामोदर सांगे बाळाला, सांगे बाळाला जी रहा जी जी, सांगे बाळाला जी रहा जी जी, सांगे बाळाला जी रहा जी जी। चुनचुनी तपना पाहून विनायकाचा, विनायक शिकत असताना चुनचुनी तपना पाहून विनायकाचा काव्य करण्याचा
वडिलांनी दीक्षा त्यास दिली, वडिलांनी दीक्षा त्यास दिली, शिव प्रभूची आवड भली दीदी, शिव प्रभूची आवड भली विनायकाचा चुनचुनीतपणा होता देखना, विनायकाचा चुनचुनीतपणा होता देखना, पाहता सर्वात पाहता सर्वांना वाटे समाधान, पाहता सर्वांना वाटे समाधान, पाहता सर्वांना वाटे समाधान, पाहता सर्वांना वाटे समाधान, ऐकता त्याचा गातो गुणगान जी जी जी, ऐकता त्याचा गातो गुणगान जी जी जी, ऐकता त्याचा गातो गुणगान जी। 1897 साल महाराष्ट्र खडबडून जाग आली सर्वास, राजकीय चळवळ लागले कामास जी जी जी, राजकीय चळवळ लागले कामास जी जी जी, राजकीय चळवळ लागले कामास जी जी जी। गणेश उत्सव शिव जयंतीला, गणेश उत्सव शिव जयंतीला धूमधडाका सुरू बघा झाला, सुरू बघा झाला जी जी, सुरू बघा झाला जी जी, सुरू बघा झाला जी जी। लोकमान्य टिळक धार्मिक कार्य जाडून झोपलेला समाज खडबडून जागा करायचं काम करू लागले होते, त्यातच या बाल वयामध्ये लोकमान्य टिळक म्हणजे बाळ गंगाधर सावरकरांना स्फूर्तिस्थान झालं, आणि या सावरकरांनी बालपणीच आपल्या वयामर्यादेच्या असणाऱ्या मुलाला बरोबर घेऊन गणेश उत्सव शिवजयंती हे कार्यक्रम धूमधडाक्याने सुरू केले। नुसते उत्सवातच धडाका नव्हता, विनायकाचे पहिले भाषण, विनायकाचे पहिले भाषण ऐकले पित्यान दामोदरान, विनायकाचे पहिले भाषण ऐकले पित्यान दामोदरान, बालपणी मुलास मिळे बहुमान, बालपणी मुलास मिळे बहुमान, बालपणी मुलास मिळे बहुमान, सावरकर घराण्याची वाढली शान जी जी जी, सावरकर घराण्याची वाढली शान जी जी, अधिकाऱ्याच्या सैतानी जुलमाला, अधिकाऱ्याच्या सैतानी जुलमाला लोक कंठाळला, लोकमान्य त्यावर कोरडे ओढती, लोकमान्य त्यावर कोरडे ओढती, लोकमान्य टिळक कोरडे ओढती, लोकमान्य टिळक कोरडे ओढती, सावरकरांना मिळे स्फूर्ती जी जी जी, सावरकरांना मिळे स्फूर्ती जी जी, सावरकरांना मिळे स्फूर्ती जी जी जी। सरकारचं पित्त खवळलं, लोक भरडाला
सरकारचं पीत खवळलं लोक भरडलं माणुसकीची नव्हती बघा त्याला जाण 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 सरकारी अधिकारी घाली थई मान जी जी सरकारी अधिकारी घाली थई मान जी जी सरकारी अधिकारी घाली थई मान जी गोऱ्या सोल्जराचा अत्याचार पाहून चापेकर बंधून अंगाची लाही लाही झाली अंगाची लाही लाही झाली अंगाची लाही लाही झाली अंगाची लाही लाही झाली द्यावा त्यांना धडा निश्चय केला जी 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 निश्चय केला जी रहा जी जी निश्चय केला जी रहा जी जी चापेकर बंधू या सोल्जराचे अत्याचार पाहून चिडून गेले या गोऱ्याला या धडा दिलाच पाहिजे याला शेह दिल्या शिवार यांचा हा नंगाना थांबणार नाही चापेकर बंधूंनी ठरवलं अठराशे 1897 साली जून महिन्यात 1897 साली जून महिन्यात इंग्रज अधिकाऱ्यास गोळ्या झाडती इंग्रज अधिकाऱ्यास गोळ्या झाडती इंग्रज अधिकाऱ्यास गोळ्या झाडती इंग्रज अधिकाऱ्यास गोळ्या झाडती चापेकर बंधू त्यांना म्हणती चापेकर बंधू त्यांना म्हणती चापेकर बंधू त्यांना म्हणती चापेकर बंधू त्यांना म्हणती गोऱ्यास ये मसदना पडवीती जी 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 ये मसदनास गोरा झाडती आणि आज दिवशी गोऱ्या अधिकाऱ्याला एम सदनाला धाडलं व्हिक्टोरिया राणीच्या हिरक उत्सवाचा त्यावेळेला व्हिक्टोरिया राणीचा हिरक उत्सव या भारतामध्ये होणार होता व्हिक्टोरिया राणीच्या हिरक उत्सवाचा दिमाग गेला साचा अधिकारी धर पकड करती अधिकारी धर पकड करती अधिकारी दडपशाही करती अधिकारी दडपशाही करती सरकारी कुत्री त्रास देती जी 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 सरकारी कुत्री त्रास देती जी 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 सरकारी कुत्री त्रास देती जी 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 सोल्जराच्या हत्यामुळे जिकडे तिकडे अधिकाऱ्यांनी दडपशाही सुरू केली ही सरकारी कुत्री त्रास देऊ लागली तर आमच्या तरुणांचं पेटल्याला रक्त होत स्वातंत्र्यासाठी त्यांनी रणान उडी टाकली होती या लहान वयामध्येच विनायक दामोदर सावरकर यांनी पोवाडा लिहिला चापेकराचा आमच्या सर्व शहीराचं स्वाभिमानाचं स्थान आहे जो पोवाडा लिहितो तो शहीर ठरला जातो आणि शहीर म्हणूनच चापेकर बंधूचा पोवाडा लिहून चापेकर बंधूचा पवाडा लिहून दावला गाऊन पवाडा लिहिला निस्ता लिहिला नाही तर गाऊन दावला अण्णाला वाटलं बघा समाधान अण्णा म्हणजे त्यांचे वडील पोवाडा लिहिला अण्णाला वाटलं बघा समाधान अण्णाला वाटलं बघा समाधान चापेकरांचं गात गुणगान जी 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 चापेकरांचं गात गुणगान जी 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 चापेकरांचं गात गुणगान जी जी जी
विनायकाशी जवळ घेऊन विनायकाला जवळ घेतलं, गालाचा मुका घेतला, विनायकाला जवळ घेऊन बेब विनायकाला जवळ घेऊन बोलले प्रेमान आहेस तू अज्ञान क्रांतिकारकाचं वृत्त हे मान क्रांतिकारकाचं वृत्त हे मान तूच घरा रे तूच घराण्याची आहेस शान जी 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 आहे जीव प्राण आहे जीव प्राण जी 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 आहे जीव प्राण जी जी तू घराण्याची शान आहेस, तू आमच्या घराण्याचा जीव प्राण आहेस, सुकुमार कौळ तू पोरंग सुकुमार कौळ तू पोर होशील जेव्हा थोर बोलले दामोदर सुकुमार कौळ तू पोर होशील जेव्हा थोर बोलले दामोदर बाळा मग तुला काय करायचं असेल ते नंतर कर हे क्रांतिकारक हे कठोर तपश्चर आहे तेव्हा आताच या मार्गात पडू नकोस शिकून मोठा हो सुकुमार कौळ तू पोर सुकुमार कौळ तू पोर होशील जेव्हा थोर बोलले दामोदर क्रांतिकारकाचं कठोर तपश्चर्या ही क्रांतिकारकाची कठोर तपश्चर्या ही तुला झेपणार नाही मोठ्या बाळाची मोठ्या बाळाची मोठ्या बाळाची धाकट्या बाबाची मोठ्या बाळाची धाकट्या बाबाची जबाबदारी साची तुझ्यावरती जबाबदारी साची तुझ्यावरती जबाबदारी साची तुझ्यावरती जबाबदारी साची तुझ्यावरती आमच्या घराण्याची शान म्हणती जी 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 आमच्या घराण्याची शान म्हणती तू आमच्या घराण्याची शान आहेस तेव्हा आताच्या भानगडीत तू पडू नयेस बालपणी नको हे वार पुढे पाहिजे ते कर बोलले दामोदर तात्यांना फारस रुचलं नाही तात्यांना फारस रुचलं नाही त्यांचं ते कार्य चालू राही जी 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 त्यांचं ते कार्य चालू राही विनायक व्यायाम करती शरीर बनविती विनायक व्यायाम करती शरीर बनविती लेख वाचती विनायक विनायक व्यायाम करती शरीर बनवती लेखन वाचनाचा छंद होता लेखन वाचनाचा छंद होता लेखन वाचनाचा छंद होता पेपर वाचनाचा नाद मोठा जी 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 पेपर वाचनाचा नाद मोठा नाशिक मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यात स्पर्धा भरलेली होती ही वार्षिक आणि या स्पर्धेमध्ये विनायकाने भाग घेतला वार्षिक वक्तृत्व स्पर्धेत वार्षिक वक्तृत्व स्पर्धेत नाशिक शहरात शेवटी बोलून नंबर पहिला शेवटी बोलून नंबर पहिला आश्चर्य वाटले सर्व मुला सजी जी जी आश्चर्य वाटले सर्व मुला सजी जी जी आश्चर्य वाटले
वक्तृत्व स्पर्धेमध्ये सर्वांच्या शेवटी बोलायला उभे राहिले, पण सर्व मुलांना आश्चर्य वाटलं, बड़ा बड़ा विद्वानांना जे बोलता येणार नाही हा बाल वयात विनायक बोलून गेला। आणखीन एक घटना आहे, कर्ज शेजारी दहिवली गावात, कर्ज शेजारी दहिवली गावात वक्तृत्व निबंध स्पर्धेत कर्ज शेजारी जी दहिवली नावाचं गाव आहे इथं निबंधाच्या स्पर्धा होत्या। आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला, पहिलं बक्षीस विनायक रावास, पहिलं बक्षीस विनायक रावास, पहिलं बक्षीस विनायक रावास, पहिलं बक्षीस विनायक रावास। आश्चर्य वाटलं बघा अध्यक्षास जी जी जी, आश्चर्य वाटलं बघा अध्यक्षास जी जी जी, आश्चर्य वाटलं बघा अध्यक्षास जी जी जी। या वेळेचे या शाळेमध्ये जे अध्यक्षपद तिथल्या एका गावातल्या प्रमुख माणसाकडे दिलं होतं, ते सभापतीपती होते, उठून वेळ राहिले। विनायक दामोदर सावरकर यांनी जे लिखाण केलेलं आहे हे लिखाण त्यांचं नसून दुसऱ्याचं असलं पाहिजे। भाषण मात्र छान गेलं असं ते अध्यक्ष बोलत असताना ताड करून उभा राहून केलं भाषण, लिखाण हे सर्व माझे आहे, लिखाण हे सर्व माझे आहे, लिखाण हे सर्व माझे आहे, लिखाण हे सर्व माझे आहे। शानपणा वयावर नसतो जी जी जी, शानपणा अध्यक्ष महाशय हे लिखाण माझं आहे, माझं माझं वय लहान असलं तर शानपणा वयावर नसतो। 1400 वर्षाचे ज्ञानेश्वर होते, नाही 14 वर्षाचे, आणि 1400 वर्षाचा तो चांगदेव, पण त्या चांगदेवालाही ज्ञानदेवाच्या चरणावर लोटांगण घ्यावं लागलं। ज्ञानवृद्ध वयवृद्ध आणि तपोवृद्ध, मी लहान आहे म्हणून हे लिखाण माझं नाही असं तुम्हाला वाटलं, ताड करून उभा राहून केलं भाषण, लिखाण हे सर्व माझे आहे, लिखाण हे सर्व माझे आहे, लिखाण हे सर्व माझे आहे, लिखाण हे सर्व माझे आहे। शानपणा वयावर नसतो जी जी जी, शानपणा वयावर नसतो जी जी जी, शानपणा वयावर नसतो जी जी जी। चळवळीचे रणसिंग पुंकिले संघाची स्थापना झाली, विद्यार्थी संघाची स्थापना झाली, विद्यार्थी संघाची स्थापना झाली, चळवळीची सूत्र हाती आली, चळवळीची सूत्र हाती आली, चळवळीची सूत्र हाती आली, चळवळीची सूत्र हाती आली, मंडळी भारावून गेली, मंडळी भारावून गेली, मंडळी भारावून गेली, मंडळी भारावून गेली, गगनाला गवसनी घाली जी जी जी, गगनाला गवसनी घाली जी जी जी, गगनाला गवसनी घाली जी जी जी। ग
गगनाला गवसनी घालायचं काम हे सावरकरांनी ठरवलेलं आहे। विद्यार्थी संघाची स्थापना झाली, सर्व सूत्र हातात आलेले आहेत। कार्याला सुरुवात झाली, कार्याला सुरुवात झाली। सावरकरांची ही जीवन गाथा मी आपल्या समोर गाया लागलेलो आहे। आणि गात असताना माझ्या कोटीप्रमाणे या स्वातंत्र्य वीराचा जो इतिहास मला थोडा अजमावायला मिळाला तोच मी याला पहिल्या भागामध्ये गाण्यासाठी घेतलेला आहे। चूक भूल झाल्यास जाणते मंडळींनी थोडी मला क्षमा करावी। वंग भंगा विरुद्ध चळवळ, वंग भंगा विरुद्ध चळवळ माझली खळबळ, वंग भंगा विरुद्ध चळवळ माझली खळबळ। सावरकर विरोध, सावरकर दंड थोपटून तयार झाले, सावरकर विरोध त्याचा करती, सावरकर विरोध त्याचा करती, सावरकर विरोध त्याचा करती, सावरकर विरोध त्याचा करती। सरकार सरकार विरुद्ध दंड थोपटी, सरकार विरुद्ध दंड थोपटी, सरकार विरुद्ध दंड थोपटी, सरकार विरुद्ध दंड थोपटी। विदेशी कपड्याची होळी करती जी जी जी, विदेशी कपड्याची होळी करती जी जी जी, विदेशी कपड्याची होळी करती जी जी जी। इकडे कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, परदेशी शिकण्याकरता जात आहेत। उच्च शिक्षण घेण्यासाठी केले प्रयाण, केले प्रयाण इंग्लंडला, केले प्रयाण ते सावरकरांचं, तेही सावरकरांचं कार्य चालले। बघा जो मान जिरे रामदाजी, जिरे रामदाजी, इंग्लंडच्या वातावरणात, इंग्लंडच्या वातावरणात कार्य जो मात, स्वातंत्र्याचं वार लागे अंगा, स्वातंत्र्याचं वार लागे अंगा, स्वातंत्र्याचं वार लागे अंगा, स्वातंत्र्याचं वार लागे अंगा। सावरकर उंच शिक्षण घेण्यासाठी
इंग्लंडला गेले असताना स्वातंत्र्याचा चळवळीचा वारा तिथेही त्यांच्या अंगाला लागलेलं होतं। इंग्लंडच्या वातावरणात कार्य जोरात स्वातंत्र्याचं वार लागे अंगास, तिथे ही कार्य ते चाले जो मात जी जी जी, जी तिथे ही कार्य चाले जो मात कार्य चाले जो मास जी जी जी, जी तिथे ही कार्य चाले जो मास जी जी जी, तिथे ही कार्य चाले जो मास जी जी जी। विद्वानाचे विचार घेऊन वाचन करून करती मनन जरी असलं परदेशी राहणं मायभूमीला लक्ष लावून तासोन तास तिथं अभ्यास करावा, राजकारणाचा अभ्यास करावा, पाठीमागची चळवळ अशी तेव्हाच राहिली पाहिजे। परदेशातून बॉम्ब करण्याकरता काही पिस्तूल हे मिळवण्याच्या प्रयत्नात राहिले आणि ती पृथ्वीतही केली। सावरकरांनी घेतलेली पिस्तुला ती थेट मायदेशीहून पोहोचली, महाराष्ट्रात आली। बॉम्ब तयार करण्याची पुस्तिका आली। खरे बॉम्ब चाचणी करत असताना काही नसताना शिक्षा भोगायची वेळ आली। पण त्यांनी जे काही शिष्य तयार केले होते खऱ्याच्या शिष्य मंडळात शिष्यमंडळ होतं दामोदर चंद्रात्रे त्यातन आबा गायधनी विनायक देशपांडे तरबीज होते का मात होते का मात जी 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 होते होते का मात होते का मात जी रहा जी जी होते का मात जी रहा जी जी होते का मात जी रहा जी जी। इकडे नाशिक शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये इंग्रजी अधिकाऱ्यांचा धुमाकूळ चालला होता। काही अधिकाऱ्यांच्या हातून गुन्हा झाला तर त्याला पाठीशी घालून त्याला दोषमुक्त करायचं काम झालं होतं। आणि हे करत असताना बॉम्ब करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली असेल
एक नंबर ची कामगिरी असेल तर वसई वसई इथे प्रयोगशाळा सुरू केली होती। अभिनव भारती नावाची संस्था या संस्थेची स्थापना झाली होती। या संस्थेच्या शाखा अनेक ठिकाणी खोलल्या गेल्या होत्या। डॉक्टर परोळेकर नथू सिंधुकाका रानाडे बापूराव वाघ ठाकूर वकील मुकुंद देसाई गंगाधर गोखले अशी अनेक मंडळी होती। ही मंडळी लागली कामाला लागली कामाला गुप्तता ठेवून ध्यानाला गुप्तता ठेवून ध्यानाला पिस्तूल आणि बॉम्ब तयार होऊ लागले। पाटणकर या पाटणकरांनी ही सर्व पूर्तता करायची पिस्तूल आणायची पूर्तता ते बॉम्ब तयार करण्याकरता जे लागणारं मटेरियल ते मुंबईवरून न्यायचं त्याला आर्थिकदृष्ट्या लागणारा संपूर्ण शक्ती ही पाटणकरांना पुरवायची। याच वेळेला प्रत्येक ठिकाणी अभिनव भारताच्या शाखा होत्या। तशी नाशिक जिल्ह्यामध्ये येवला नावाचं गाव आहे त्या येवल्याला दोन्ही बाजूने ओळखलं जातं। कपड्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर येवल्याला पैठण होत होती। 1857 मध्ये सरसेनापतीचं पद भोगणारे तात्या टोपे हे येवल्याचेच होते। त्या येवल्याचा वारसा म्हणून या अभिनव भारत याचे सभासद असणारे काशीनाथ टोणपे हे काशीनाथ टोणपे एकदा औरंगाबादला गेले असताना अनंत कानेकर या जॉक्सनने तुमच्या नाशिकमध्ये एवढा धुमाकूळ घातला मग त्याला तुम्ही मारत का नाही? आमच्या नाशिकच्या लोकांची अजून एवढी तयारी झालेली नाही। तयारी झाली तर तेही काम करू। तुमच्या हातून होत नसेल तर मी करीन। या 16 वर्षाच्या पोरानं सांगितलं आणि तो नाशिकला आलेला आहे। नाशिकला कर्व्यांच्या आला भेटीला कर्व्यांच्या आला भेटीला वीर बोलला मारतो मी त्याला। कर्व्यांच्या आला भेटीला वीर बोलला मारतो मी त्याला दोन पिस्तूल हवे ती मला एक जोडीदार संगतीला त्याच्या जवळही पिस्तूल असावं प्रसंगी येईल उपयोगाला येईल प्रसंगी येईल उपयोगाला येईल।
पण या कार्यकर्त्याच्या बरोबर हे धाडस कोणाचंही उभारायला नाही, कुणी धाडस केलं नाही। आणि म्हणून या वादाचा भेद बदलला। कर्व्यांनी सांगितलं हे नको करायला। कानेकर औरंगाबादला परत गेलेला आहे, तो औरंगाबादला परत गेला पण या तरुणाची एक जिद्द होती, जिद्दीचा उंदात तरुणान, जिद्दीचा उंदा तरुण करून आठवण। मदन धिंगरानं जसं केलं, त्या मदन लाला सारखं मी करीन, ते धाडस माझ्यात आहे, मला कुणी जोडीला नसला तरी चालेल। निरोप धाडला ना शिकला, निरोप धाडला ना शिकला, एकटाच मारीन मी त्याला, एकटाच मारीन मी त्याला। करव्यांनी माणूस धाडीला, करव्यांनी माणूस धाडीला कानेऱ्याला आणण्यासाठी, घेऊन आले कानेऱ्याला बघा नाशिकला जी जी जी, जी बघा नाशिकला जी जी जी, बघा नाशिकला जी जी जी। त्याला नाशिकला आणलं, तारीख आहे 21 डिसेंबर 1909। आणि याच वेळेला या नाशिक मध्ये किर्लोस्कर नाटक कंपनीचा मुक्काम होता। या नाटक कंपनीमध्ये बालगंधर्व काम करत होते। बालगंधर्व स्त्रीपात्रामध्ये त्याचा हातखंडा होता। आणि जॉक्सन हा कलेक्टर 1907 पासून या नाशिकला होता। त्याला मराठी चांगला बोलता येत होता, मराठी भाषेचा संस्कृताचा अभ्यास होता, म्हणून त्याला नाशिक काही मंडळी पंडित जॉक्सन असं म्हणत असत। तो स्वतःला स्वाभिमानानं म्हणून घ्यायचा, मागील जन्माचा नाशिक सारख्या या पवित्र तीर्थक्षेत्रामधला मी कुणीतरी शास्त्री पंडित ब्राह्मण असलो पाहिजे, म्हणूनच ह्या गोदावरी तटाचं, या निसर्गाचं आणि माझं प्रेमाचं नातं जुळलेलं आहे। तो तसा सज्जन होता, गरीब होता पण कडकही होता। नाशिक शहराचा त्यांनी बदल केला होता, पण एका गाडीवानाच्या हत्येबद्दल इंजिनियरला त्यांनी दोषमुक्त केलं। आणि म्हणूनच ही कर्वे गटाची मंडळी त्याच्यावर चिल्लेली होती, याला मारलाच पाहिजे असा ठाम त्यांनी निर्णय घेतलेला होता। त्याची मुदत संपल्यामुळं त्याची बदली झाली होती। बदली झाली म्हणून नाशिक शहरात ठिकठिकाणी त्याचे सत्कार होत होते। तो नाट्यप्रेमी होता आणि म्हणून तो त्या दिवशी नाटक बघायला येणार होता।
नाटक बघायला येत असताना 8:30 ची वेळ आहे। हा काने रे ती दोन पिस्तोला घेऊन या विजयनंद थिएटर मध्ये येऊन पोहोचलेला आहे। विजयनंद थिएटर नाशिक शहरात किर्लोस्कराचं नाटक, त्यात बालगंधर्व स्त्रीच्या भूमिकेत शारदेच्या भूमिकेमध्ये अनेक भूमिका या बालगंधर्वांनी केलेल्या, आणि या बालगंधर्वाची भूमिका बघण्याकरता, नाटक बघण्याकरता हा जॉक्सन तिथे येणार होता। कानी रे पहिला पोचला, कानी रे पहिला पोचला, जंक्शनला उशीर झालेला, जंक्शनला उशीर झालेला, लेट झालेला, 9:00 चा टाइम आला। नऊ वाजायचा टाइम होऊन गेलेला आहे, एवढ्या थिएटर जवळ गाडी आली। गाडीचा आवाज येताच कानेऱ्याचं लक्ष बाहेर गेलं, जॉक्सन गाडीतून उतरला आणि घाई घाईनं आपल्या खुर्चीकडे जात असताना कानेऱ्यानं झाल गोळीला, कानेऱ्यानं झाल गोळीला, झाल गोळीला, आणि गोळी झाडतात पाठीत गोळी मारली पहिली, चट करून समोर झाला, चट करून समोर झाला, दोन गोळ्या झाल्या छातीवर, खाली पाडला जी, खाली पाडला जी, खाली पाडला जी, दोन गोळ्या झाल्या छातीवर, खाली पाडला जी, खाली पाडला जी, खाली पाडला जी, चटकन स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतो। डेप्युटी कलेक्टर त्या डेप्युटी कलेक्टरनी त्याचा हात धरला, यांचं नाव आहे खोपकर। खोपकरनी धरला हाताला जोली नावाचा इंग्रजी अधिकारी, त्याने धरलं दुसऱ्या हाताला, बघा वीर शांत उभा राहिलेला, याला अगोदर सूचना केल्या होत्या देशपांडेच्या हातून, खरं नाव सांगायचं नाही, प्रसंग पडल्यास आत्महत्या करायची, गोळी झाडून घ्यायची, नसल तरी सोमोलाची पुढी त्याच्याजवळ दिली, सोमोल नावाचं विष, याला पकडलं। हा 16 वर्षाचा पोरगा होता, याला जबाब देता येणार नाही, वध का केला हे तो सांगता येणार नाही, कारण 16 वर्षाच्या पोराजवळ काय मुत्सदीपणा असणार, म्हणून पत्रात लिहिताना लिहिलं होतं वधास वध। पकडलं बघा वीराला, पकडलं बरा, पकडलं बघा वीराला, ठाण्यात नेलं बघा त्याला, नेलं बघा त्याला, आणि ठाण्यात घेऊन गेल्यानंतर विचारलं तुझं नाव काय, आता त्याला खोटं नाव सांगायला सांगितलं होतं, खोटं नाव कुठलं, रामप्रसाद तिवारी, राहणारा कुठला तर काशीचा, पण हे 16 वर्षाचं पोरगं भांबावलं, कारण तापलेलं रक्त होत, त्या उतावळ्यापणामध्ये त्यानं हे काम केलं होत, पण हा सर्व प्रकार घडून गेल्यानंतर त्यानं आपलं खरं नाव सांगून टाकलं, माझं नाव कानेरे। हे पिस्तोला तुला कोणी दिली,
गणवैद्य ताबडतोब गणवैद्याला पकडलं, पकडलं गणवैद्याला, पकडलं गणवैद्याला, घराच्या घेती झडतीला, घराच्या घेती झडतीला, दोन पिस्तूल घावली समय आला, काही आसिडच्या बाटल्या मिळाल्या पोलिसाला। गणवैद्य काय बोलला, गणवैद्यानं खरं सांगून टाकलं सगळं। काय सांगितलं? पाटण करणं दिलं सर्व मला, दिलं सर्व मला जी जी जी, दिलं सर्व मला जी जी जी, दिलं सर्व मला जी जी जी। झाली एकाएकाची लाईन लागायला लागली। आता जारीनं शोध चालला, शोध चालला, शोध चालला, धरपकड झाली समयाला, धरपकड झाली समयाला। पाटणकरला पकडताच पाटणकरांनी आता प्रत्येकाने एकमेकाची नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे। पाटणकरांनी सांगितलं, ही मला पिस्तुला चतुर्भुजनं दिली। राग आला चतुर्भुजाला, आणि या पाटणकरांना मलाही गुतवलं। राग आला चतुर्भुजाला, कबुली जबाब त्यानं दिला, कबुली जबाब त्यानं दिला, आणि सावरकरानं पिस्तुलं दिली होती मला। पाया खुनाचा धागा दोरा कुठे गेला? कानेकरापासून थेट सावरकरापर्यंत, सावरकर उठे कुठे त्यावेळेला? इलाईत मध्ये। सावरकरने पिस्तूल दिली मला, मापीचा साक्षीदार झाला, साक्षीदार झाला जी जी जी, साक्षीदार झाला जी जी जी, साक्षीदार झाला जी जी जी, मापीचा साक्षीदार झाला, साक्षीदार झाला जी जी जी, साक्षीदार झाला जी जी जी, साक्षीदार झाला जी जी जी। एक अधिकारी खास नेमणूक झाली त्याची, गायडर याचं नाव आहे, तो चौकशीसाठी आलेला आहे। या नाशिक जिल्ह्यात त्याची नियुक्ती झाली होती। आरोपी मेला तरी चालेल, साक्षीदार मेला तरी चालेल, पण हत्यार मिळाली पाहिजेत, पुरावे गोळा झाले पाहिजेत। एक अधिकारी आमच्या क्रांतीवीराशी जुळता मिळता असणार आहे, याचं नाव आहे सदावर्ते। या सदावर्त्यांनी एके दिवशी भट्टांना बोलवून घेतलं, बोलावून घेतलं भट्टाला, बोलावून घेतलं भट्टाला, सदावर्ते काय बोलला, सदावर्ते काय बोलला, तुम्ही जर माझं ऐकलात, मदत करीन तुम्हाला, मदत करीन तुम्हाला। त्यांनी ताबडतोब पाटणकरला बोलवून घेतलं। सदावर्त्यांनी सांगितलं, तुम्ही दोघांनी काय काय बोलायचं, काय उत्तर द्यायचं ते ठरवा, मला फक्त पिस्तूल हवी आहे। आणि हे जर तुम्ही केलात, पुढची संपूर्ण कारवाई तुमची थांबली जाईल, तुमच्या कुठल्याही भानगडी उघडकीस पडणार नाहीत, हे वचनबद्ध आहे मी।
आणि सदावर्त्यांनी ते वचन पाळलं। त्यामुळेच वसईचा बॉम्ब कारखाना वाचला, अभिनव भारताची सर्व सभासद वाचले, सर्व सभासद वाचले। या देश क्रांतीमध्ये काही अधिकारी आमच्या क्रांतीवीराला मदत करत होते, पण काही असे राक्षस होते ते असा छळ करत होते की तो छळ कुणाला मी सांगू शकत नव्हते। आमचे क्रांतीवीर ना घरच्या लोकाला कळवू शकत नव्हते, पेपरवाल्याला कळला तर पेपरवाल्याची ताकद छपायची नव्हती, अशी ही परिस्थिती त्या वेळेची। दुसरी एक गंमत मला तुम्हाला सांगायची आहे, मुंबईला नागपूरकर यांना आणलं, कमिशनरनी सांगितलं चमडी काढा यांची, काढून टाका चमडी, त्याशिवाय भडवे काय सांगणार नाही। डिप्युटी अधिकाऱ्याने सांगितलं या दोघांना, तुम्ही निस्ता हात आरडायचं काम करा, मी तुमची कणिक तिमतो असं तुम्हाला तिमल्याला जावतो। या बाहेरच्या माकडांना कळून द्या जरा, अधिकाऱ्यांचं सहाय्य वीराला, सहाय्य वीराला। आज गायलं क्रांतीवीराला, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला, त्यांच्या सौंगड्यांच्या कार्याला, शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहिर देशमुख गात पोहाड्याला, गात पोहाड्याला, भूवैकुंठ भूमी वरी भीमेच्या तीरी असे पंढरी शिव मंदिर यावे बघण्यास, शिव मंदिर यावे बघण्यास, गुरु नामानंद आशीर्वादास, गुरु नामानंद आशीर्वादास।